नमस्कार मित्रांनो, तर आज आपण एका झाडाच्या शेंगा मोजणार आहे. मला बरेच जण म्हणले होते की तुमच्या सोयाबीनची उंची जी आहे, हाईट जी आहे ती जास्त आहे, आणि आपण एक साधारण झाड घेतलं, त्या ठिकाणी एकच झाड होतं. तर या ठिकाणी आपल्याला दिसत असेल हे झाड. आता तुम्हाला कॅमेरामध्ये आता तुम्ही याचा अंदाजसुद्धा लावू शकत नाही किती शेंगा आहे त्याला. तर आपण प्रत्यक्ष त्याच्या शेंगा मोजू. मला तर वाटते एका झाडाला 40 जास्त शेंगा असायला पाहिजे. सिंगल झाड आहे त्या ठिकाणी. आपण मागेसुद्धा सांगलं होतं की एक झाड जर असेल तर 40 शेंगा प्लस आहेत, आणि दोन असेल तर 90 प्लस आहे, आणि तीन असेल तर 120 प्लस अशा शेंगा आहेत. तर शेंगा मोजून जाऊ बघू आपण. 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50. तर एका झाडाला ज्या ठिकाणी एक झाड होतं त्याच्यामध्ये आपण मिनिमम 40 शेंगा पकडल्या होत्या, आणि एकदम आपण बारीक झाड घेतलं याच्यामध्ये, जास्त काही एकदम मोठं झाड घेतलं नाही. तर असे एका ठिकाणी एका झाडाला 40 शेंगा या ठिकाणी आपल्याला आढळल्या. तर आपण दोन झाडंसुद्धा बघितले, ज्याला मध्यम झाडं आहेत असे झाडं आपण दोन झाडं घेतली. आता हे बघा, दोन झाडाचे बूळ आहेत एका ठिकाणी दोन झाडं. तर याच्या शेंगा मोजू आपण. दुसऱ्या दोन झाडाला थोडं अधिक करतो. हे 42 शेंगा झाल्या. 16 दोन झाडं असेल तर 116 शेंगा या ठिकाणी आपल्याला भेटलेले आहेत. तर असा आपण अंदाज लावला होता की एका झाडाला 40 शेंगा, 92 झाडाला 90 शेंगा, या ठिकाणी 116 भेटल्या. तर आपण म्हणजे 90च पकडल्या, आणि तीन झाडाला आपण 120 शेंगा आहेत असं आपण सांगितलं होतं की त्या ठिकाणी 150 पण असं राहू शकतात. तर अशा ठिकाणी आपण याचं गणित काढलं की एका ठिकाणी किती शेंगा आहेत काय नाही, आणि आपण एका फुलीवर संपूर्ण जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर एका ठिकाणी आपल्याला 100 शेंगा पाहिजे होत्या इग्री 18 ते 18.5 क्विंटल उत्पादन येण्यासाठी. अशा प्रकारे आपण याचं गणित करू शकतो सोयाबीनचं. आता सोयाबीन कसं भरलं तो कॅमेरा समोर घ्या. Story.